कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेजची समस्या निर्माण झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटर योजना अस्तित्वात नसल्याने प्रामुख्याने शहरातील ई वॉर्ड, उपनगरे आदी परिसरातील सांडपाणी ओपन गटारेमधून नाल्यात मिसळत आहे. याचा दुष्परिणाम पंचगंगा नदीसह रंकाळा व शहरातील इतर प्रमुख तलावांच्या पाण्यावर होऊन प्रदूषणात वाढ होत आहे. याबाबत केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून शहरातील पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छतेसाठी मलनिसारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ शासन स्तरावर सादर करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून शहरात जिथे भुयारी गटर योजना अस्तित्वात नाही त्या ठिकाणी सुमारे 215 किलोमीटर पाईपलाईनची भुयारी गटर करणे, शहरात 101 MLD क्षमतेचे मलनिसारण केंद्र उभारणे, रंकाळ तलाव संवर्धन आणि पुनरुज्जीवीकरण करण्यासाठी आवश्यक रुपये 354 कोटी इतक्या रकमेचे स्वतंत्र 3 प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. याबाबत 2 दिवसांपूर्वी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निधी मंजूर करावा अशी मागणी केली. यासह अवर मुख्य सचिव भूषण गगरानी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठ यांच्याशीही चर्चा केली. सद्यस्थितीत सदर प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी शासन स्तरावर सादर करण्यात आले असून लवकरच अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून कोल्हापूर शहरात जिथे भुयारी गटर योजना अस्तित्वात नाही त्या ठिकाणी भुयारी गटर करणे, शहरात मलनिसारण केंद्र उभारणे आणि रंकाळा तलाव संवर्धन आणि पुनरुज्जीवीकरण करण्यासाठी रुपये 354 निधी मंजूर होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.